जनसामान्य जनतेचे प्रखर प्रश्न मांडणारे चॅनल महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह, बातमी महत्त्वाची। महाराष्ट्र शिक्षक परिषद प्राथमिकच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी मान्य मधुकर कहाळेकर सर, सो माधवी पांचाळ मॅडम, सो उषा नळगिरे, सो कविता ताटे, मान्य संजय कोठाळे सर, सो अनिता दाने, सो वर्षा भोरे, सो मीनाक्षी आंबेकर, मान्य अजित केंद्रे सर यांची प्रमुख उपस्थिती होती। आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण जोंधळे यांनी, पाहूयात याबाबत सविस्तर। रक्तदान शिबिर घेण्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे? महिला संघटना आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक महिला आघाडी जिल्हा नांदेड, सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने जे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, ते रक्तदान म्हणजे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान असं मानलं जातं। जे रक्त आपल्या शरीरात फक्त आपल्या शरीरात तयार होतं, ते कुठेही विकत मिळत नाही, आणि हे रक्त आपल्याला अनेक गोष्टीमुळं कार्य करतं। हे रक्त आणि ॲक्सिडेंट झाला असेल, रोगी असेल, आजारी असेल, अशा गरजू व्यक्तींना रक्ताची गरज पडते आणि त्यांना हे वेळेवर मिळावं आणि अशा गरजू व्यक्तींना हे रक्तदान शिबिर इथून जे रक्तसाठा झालेला आहे त्याचा उपयोग त्यांच्यासाठी व्हावा आणि कुणाचा तरी जीव वाचावा, जीवदान मिळावं, त्याच या पाठीमागचा उद्देश आहे। आणि महिला आघाडी हे कार्य हे पहिली सुरुवात आहे, महिला आघाडीची हा पहिला उपक्रम आहे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा, आणि त्यामुळे आम्ही या समाजाशी निगडीत हा एक उपक्रम ठेवलेला आहे की आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी आम्ही काहीतरी कार्य करावं, त्या उद्देशामुळं आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आणि या रक्तदान आपण रक्तदान शिबिर घेत आहात, या पाठीमागची काय भूमिका स्पष्ट कराल? महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेड महिला आघाडीच्या वतीने क्रांतीज्योती राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यामागे एक वेगळा उद्देश रक्तदान शिबिर घेण्यामागचा आहे आणि या रक्तदान शिबिरातून जे गरजू, वंचित, गरीब आहेत त्यांना या रक्तदानाच्या माध्यमातून त्यांना ते रक्तदान मिळावं आणि ज्या सावित्रीबाई फुलेंनी आपलं पूर्ण आयुष्य महिलांच्या शिक्षणासाठी वेचलं, त्या सावित्रीबाईला सन्माननीय आमचे नेते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष मधुकररावजी उन्हाळे, राज्य संघटन मंत्री सुरेशजी दंडवते सर यांच्या नेतृत्वाखाली आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद महिला आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। पहिलेच वर्ष आहे असा असतानाही प्रचंड असा प्रतिसाद या रक्तदानाच्या शिबिराच्या प्रसंगी आला। महाराष्ट्रातील सर्व शिक्षक परिषदेच्या जिल्हा शाखांना या ठिकाणी आदर्श वाटावा असं उपक्रम, अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी शिक्षक परिषदेच्या महिला आघाडीच्या वतीने राबवण्यात आला, त्यांचं मी अभिनंदन करतो। एकंदरच पाहू जाता समाजातील सर्व शिक्षक असतील की समाजातील नागरिक असतील, त्यांनी अशा पद्धतीचे जयंतीच्या माध्यमातून उपक्रम राबवावेत अशी या शिक्षकांची भूमिका आहे। रक्तदान शिबिराच्या निमित्ताने आपण काय भूमिका स्पष्ट करावं? नमस्कार, मी उषा बालाजी नळगिरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक नांदेड यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। आज बरेच रुग्ण हे रक्ता वाचून मृत्यू पावत आहेत, तर आज आपल्याला काळाची गरज आहे रक्तदान करणे। रक्तदान केल्यानंतर आपल्याला कोणताही त्रास होत नाही, तर रक्तदान केल्यानंतर 36 तासामध्ये रक्त पुन्हा तयार होते आपल्या शरीरामध्ये,